प्रमुख है दुर्गा माता देवस्थान टिळक चौक आरमोरी यांच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला बरेच दिवसापासून सुरुवात होती, परंतु कोरोना महामारीमुळे या कामाला उशीर झाला। तरी पण आपल्या मंडळाने असं ठरवलं आहे की बरेच दिवसापासून रेंगाळत असलेला काम हा 3 ते 4 महिन्यात पार पडेल। ज्याप्रमाणे आपण नवरात्र उत्सवामध्ये आम्हाला साथ दिली, ती साथ ही नेहमीसाठी असावी। आणि हा जो एवढा मोठा काम आम्ही उभारलेला आहे, हा लोकसहभागातून उभारलेला आहे, हा लोकसहभाग आरमोरीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे असे मी या ठिकाणी बोलू इच्छितो। आणि या हा जो काम पूर्णत्वास येणार आहे, त्या पूर्णत्वासाठी फक्त 3-4 महिने आपल्याला थांबणे आहे, त्याच्यानंतर पूर्ण मंदिर हा टोटल फिनिशिंग आपल्याला दिसणार आहे। एवढंच मी दुर्गा माता देवस्थानच्या वतीने आपणास सांगू इच्छितो। आपण सर्व आरमोरीकरांनी या ठिकाणी आपल्या दुर्गा माता देवस्थानला सहभाग दिला, त्याबद्दल मी सर्व आरमोरीकरांचे आणि बाहेरील मंडळींचे आभार मानतो। जय माता दी। नमस्कार, मी शिल्पकार हाडकुटे बंधू। तर श्री 12 ज्योतिर्लिंग शिल्पकार कला संच हे आमच्या संचाचं नाव आहे। राहणार दगडसांगवी, तालुका लोहार, जिल्हा नांदेड, म्हणजे महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यातील आम्ही रहिवासी असून, आमचा हा मंदिर जीर्णोद्धार म्हणजे मंदिर बांधकाम कलाकृतीचं काम परंपरेपासून चालत आलेला आहे। वडिलांचा वारसा आम्ही जोपासत आहोत। 200 ते 250 कारागिरांचा हा आमचा संच आहे। प्रत्येक कलाकुसर करत असताना आम्ही आमच्या मनातून भाव ओतून ते काम आम्ही करत असतो, आणि असाच हा योग या ठिकाणी लाभलेला आरमोरी ग्रामस्थांच्या सेवेमध्ये आम्ही काम करण्याचा लाभलेला हा योग। योगायोगाने बालाघाट गोंदिया साईडला काम आमचं चालू होतं, तर काम त्या साईडवर मी जात असताना योगायोगाने या ठिकाणी गणेशजी वनवी भाऊंचा आमचा संपर्क झाला, आणि त्यांनी या कामाला थोडक्यामध्ये मला कल्पना सांगली की वा आम्ही पण याच कामासाठी माणूस शोधत आहोत। आणि योगायोगानं मातेच्या कृपेनं आमची आणि त्यांची भेट झाली, आणि भेट झाल्याच्यानंतर हा मला योग आला। हे माझं भाग्य आहे की दुर्गा मातेचं मी बरीच माहिती मी ऐकल्याच्यानंतर ते आदिमाया शक्तीची अद्भुत ही शक्ती आहे हे ऐकल्याच्यानंतर आमच्या जीवनावर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचाच प्रभाव पडल्यासारखं असं मला वाटलं। आणि मग मी मनाभावातून या ठिकाणी कामाला काम करायची माझी इच्छा झाली, आणि समस्त या ठिकाणचं हे आपलं सगळं जे मंडळ आहे, तुमची आपली ही कमिटी, तर ही कमिटी अतिशय उत्तम अशा प्रकारची आहे। आमच्या कुटुंबात जवळपास 40 सदस्यांचा समावेश आहे। चुलत असून देखील आम्ही एकमेकाला चुलत आहेत असं आम्ही कधी आतापर्यंत संबोधलेलं नाही, आणि प्रत्येक लहान मुलापासून आमच्या कुटुंबामध्ये हे कलाकार जन्माला आलेले आहे, म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारची कला त्यांच्या हातामध्ये अवगत झालेली आहे। ही परमेश्वराची कृपा, मातेची कृपा समजून हा कलेचा वारसा आम्ही चालवत आहोत। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे की वडिलांचा हा वारसा आम्ही जोपासत आहोत। भावंड चुलते मित्र कंपनीतील सर्व कामगार या ठिकाणी माझ्यासोबत काम करतात, आमच्या सहवासामध्ये राहतात, आणि त्यांनाही एक प्रकारची ट्रेनिंग दिली जाते। त्यांची आपल्या नोकरीमध्ये जशा पद्धतीचं पोस्टिंग होतं तशा पद्धतीनं आम्ही जसं हे काम करत असतील तशा पद्धतीनं त्यांना तो दर्जा देत राहतो। प्रत्येक ठिकाणी आम्ही उपस्थितच राहावं किंवा थांबायचीच आम्हाला काही गरज पडत नाही, इतके अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे हे कलाकार आहेत। आणि योगायोगानं या ठिकाणी सगळ्यांच्या ह्या कृपेनं हे काम आपल्याला करण्याचा हा योग आला, हे आमचं भाग्य आहे। भरपूर झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, तर संपूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे पूर्ण
जवळपास 70% देश फिरणं आमचा झालेला असून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपण काम केलेलं आहे. कामाची क्वालिटी हेच आमचं उद्दिष्ट आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये आमच्या आम्ही काही म्हणजे आमचं काही साध्य ध्येय असं नसतं किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे. फक्त आपल्या कलेला कुठल्याही प्रकारचा डाग लागला नाही पाहिजे अशी ही आमची इच्छा असते आणि पूर्ण इच्छेनुसार इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळं परमेश्वराच्या कृपेनं आम्ही ह्या कामाचा वारसा चालवत आहोत. आणि या ठिकाणी समस्त या गावकरी मंडळीकडून आम्हाला अतिशय इतकं कौटुंबिक जेवढं प्रेम मिळणार नाही एवढं प्रेम या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि मातेची कृपा सदैव आमच्यावर असावी हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. समस्त गावकरी वासियांचे या ठिकाणी आभार की योगायोगानं आमची आणि त्यांची भेट या मातेच्या निमित्तानं मातेच्या कामानिमित्तानं झाली. आणि जरी समजा कधी कुठं कोणत्या मंदिराची जीर्णोद्धार अशी कल्पना जर असेल कोणाला करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधण्याचा आमच्याशी संपर्क साधावा असेही मी माझे मत व्यक्त करतो आणि सर्व समस्त मंडळी आरमोरी वासियांचे आभार मानतो. धन्यवाद.